जेव्हा जीवनाच्या ह्या पैलूंचा प्रश्न येतो तेव्हा शब्दांची निवड हा काही व्याकरणाचा विषय नाही आहे जेव्हा तुम्ही म्हणता मी एक गोंधळलेला आत्मा आहे आत्मा गोंधळलेला असू शकत नाही तुम्ही हे गोंधळलेलं मन आहात हे दुरुस्त करणं इतकं महत्त्वाचं का आहे कारण जर तुम्हाला दोन वेगवेगळ्या गोष्टींमधला फरक समजत नसेल समजा तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे गेलात आता तुम्हाला हृदय विकार आहे आणि तुम्ही म्हणालात डॉक्टर माझं लिवर मला त्रास देत आहे तर ते चुकीची गोष्ट तपासतील नाही का तर हे खूप महत्त्वाचं आहे हे व्याकरणाबद्दल नाही आहे हे फक्त शब्दांचा कीस पाडण्याबद्दल नाही आहे हे अगदी असं आहे तुम्हाला हृदय विकार आहे पण तुम्ही लिव्हरच्या डॉक्टरकडे जात आहे हा काही तोडगा नसणार आहे ह्यामुळे आणखी समस्या निर्माण होतील कारण असंही एकदा का तुम्ही त्यांच्याकडे गेलात की त्यांना सर्जरी <laughs> करावी लागते तुमच्या लिव्हरवर मग तुम्हाला लिव्हरची समस्या असो किंवा नसो हा व्यवसायाचा भाग आहे ठीक आहे म्हणून हे खूप महत्वाचं आहे तुमचा आत्मा गोंधळलेला असू शकत नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे आत्म्याबद्दल बोलू नका कारण तो तुमच्या अनुभवात आलेला नाही आहे आणि तुमच्या अनुभवात नसलेल्या गोष्टीविषयी जर तुम्ही बोलत असाल तर अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं सा तर ते खोटं बोलल्यासारखं होतं म्हणून पहिली गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे ती म्हणजे खोटं थां बोलणं थांबवलं पाहिजे अशा कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू नका जी अद्याप तुमच्यासाठी सत्य नाही गीतेत म्हटलं असेल वेदांमध्ये लिहिलं असेल प्रत्येकजण त्याबद्दल बोलत असेल काही फरक पडत नाही जर ते तुमच्यासाठी खरं नसेल तर तुम्ही त्याबद्दल बोलू नका आत्म्याबद्दल बोलू नका स्वर्गाबद्दल बोलू नका ईश्वराबद्दल बोलू नका कारण ते अजूनपर्यंत तुमच्या अनुभवात नाही आहे जर तुम्ही या गोष्टींबद्दल बोलला नाहीत तर एक ठराविक ओढ निर्माण होईल तुमच्यात जी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल जर तुम्ही त्याबद्दल बोलत राहिलात तर तुम्ही स्वतःला गप्पांनी संतुष्ट कराल तुमच्याबरोबर खरी गोष्ट कधीच घडणार नाही तुम्हाला गप्पांमुळे समाधान वाटेल गप्पा खूप समाधान देणारी गोष्ट आहे बरं का हो बरीच लोक सत्य टाळतात फक्त गप्पा मारून खूप सारी लोक वास्तविकता टाळतात नुसता सिनेमा बघून सिनेमा फक्त कोणाची तरी गप्पा आहेत नाही का इतर कोणाची तरी कथा आहे मी त्याच्या विरोधात नाही आहे पण जर तुम्ही त्याचा वापर जीवन सुधारण्यासाठी करत असाल तर ठीक आहे जीवन टाळण्यासाठी करत असाल तर ती एक गंभीर समस्या आहे नाही का आणि बरीच लोक त्याचा वापर जीवन टाळण्यासाठी करत आहेत बरं का तुम्हाला आयुष्यात काहीच करायची गरज नाही आहे तुम्ही जा एका अंधाऱ्या खोलीत नुसतं बसा एक पॉपकॉर्नची बादली विकत घ्या <laughs> कुणीतरी प्रेम करेल कुणीतरी भांडेल कुणीतरी जगेल कुणीतरी सगळं काही करेल तुम्ही फक्त पॉपकॉर्न खायचे आणि ते होईल तुम्ही रडू शकता हसू शकता बाहेर येऊ शकता आणि ते संपत आणि ते तुम्हाला सांगतात की ते केव्हा संपत आजकाल ते दी एंड असं दाखवत नाही तुम्ही समजून घ्यायचं असतं की ते संपलं एक काळ होता जेव्हा दी एंड असं दाखवायचंय न जाण तुम्हाला नाही समजलं तर मी पुढच्या शोसाठी बसाल म्हणून स्वतःला फसवू नका स्वतःसाठी निदान एवढं तरी तुम्ही करू शकता की स्वतःशी खोटं बोलू नका जर तुम्ही इतरांशीही खोटं बोलला नाहीत तर तुमच्या आजूबाजूचे जीवनही भरपूर सुधारेल पण ते मी तुमच्यावर सोडतो ठीक आहे तो तुमचा निर्णय पण किमान ह्या एका व्यक्तीबरोबर तरी शंभर टक्के सरळ राहा कुठलाही फालतूपणा नाही तुम्ही हे केलंच पाहिजे कारण ह्या व्यक्तीचा हा हक्क आहे आणि तुम्ही तो त्याला दिला पाहिजे की कि किमान ह्या एकाबरोबर तरी मला माहीत नाही की तुम्ही कुठल्या प्रकारच्या सामाजिक आणि बाकीच्या परिस्थितींमध्ये आहात की तुम्ही बाकीच्या लोकांना फसवणं थांबवू शकता का जर तुम्ही ते केलं तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही एक सुंदर जीवन घडवू शकाल जर तुम्ही हे भोवताली करू शकलात तर उत्तम तुम्ही काहीतरी सुंदर घडवाल जर ते शक्य नसेल तर किमान ह्या एका व्यक्तीबरोबर तरी ह्या एका व्यक्तीशी तरी खोटं बोलू नका किमान ह्या एका व्यक्तीबरोबर तरी शंभर टक्के सरळ राहा तर हे फक्त ह्यामुळे की असा एक काळ होता जेव्हा ह्या संस्कृतीमध्ये एक चैतन्यमय आध्यात्मिक वातावरण होतं त्या काळापासून परिस्थिती खूप खालावली आता आत्ता सध्या तो चैतन्यमय आध्यात्मिक जिवंतपणा गेला आहे पण ते शब्द अजून मागे राहिलेत जिथे कुठे तुम्ही जाल लोक आत्मा परमात्मा ह्याबद्दल त्याबद्दल बोलतायत ते शब्द अजूनही सामान्य भाषांमध्ये आणि वातावरणांमध्ये फिरतायत पण ती ज्योत निघून गेली ह्यामुळे एका प्रकारे हा एक चांगला प्रभाव असू शकला असता पण हा एक वाईट प्रभावसुद्धा आहे कारण तुम्ही सर्वोच्च गोष्टी बोलत आहे ह्यामुळे सगळ्या सर्वोच्च गोष्टी अशाच मरून जातील त्यांच्याबद्दल गप्पांसारखं बोलत राहिल्याने लोक गीतेवर चर्चा करतील चहाच्या टपरीवर लोक बरं का चहाच्या टपरीमध्ये काही वाईट नाही आहे पण मी म्हणतोय आवश्यक लक्ष न देता किंवा पावित्र्य न राखता पावित्र्य म्हणजे त्या गोष्टीला कुठल्या तरी उंच स्थानावर ठेवण्याबद्दल नाही आहे पावित्र्य ह्या अर्थाने की जर तुम्हाला तुमचं बोट दुधात घालायचं असेल तर तुम्ही काळजी घ्याल की तुमचा हात स्वच्छ असेल नाही का नाहीतर ते खराब होईल हे त्याच्यासारखंच आहे जर तुम्हाला तुमचा हात कशात घालायचा असेल त्याआधी थोडीशी काळजी नाही तर तुम्ही गोंधळलेला आत्मा बनाल जे की अशक्य आहे पण तुम्हाला ते खरं वाटतं गोंधळलेलं मन शक्य आहे मायन कॅन ऑनली बी कन्फ्युज्ड मन फक्त गोंधळलेलंच असू शकतं जर कुणाचं मन गोंधळलेलं नसेल तर तो धर्मविडा असला पाहिजे समजलं मनाचा स्वभावच गोंधळाचा आहे तेच त्याचं सौंदर्य आहे ते नेहमीच गोंधळलेलं असतं कारण त्याला काहीच पूर्णपणे कळत नसतं पण ते सर्व काही गोळा करू शकतं आणि त्याचा विचार करू शकतं अविरतपणे हा स्वभाव आहे तुमच्या तार्किक मनाचा मन हे नेहमीच गोंधळलेलं असेल जोपर्यंत तुम्ही एखादे मूर्ख किंवा एखादे धर्मवेडे होत नाही नाहीतर मन नेहमीच गोंधळलेलं असेल गोंधळलेलं मन चांगलं आहे जर तुम्हाला तुमचा गोंधळ व्यवस्थित मांडता येत असेल जर तुम्हाला तुमचा गोंधळ हाताळता येत असेल जर तुम्हाला तुमचा गोंधळ जागरूकपणे विशाल स्वरूपात वाढवता आला जर तुम्ही तुमचा गोंधळ जागरूकपणे हाताळू शकलात तर मन हे खूप चांगलं साधन आहे जर तुम्ही गोंधळात नसलेलं मन शोधत असाल तर तुम्ही मेंदूचं ऑपरेशन करून टाका तुम्ही अर्धा मेंदू काढून टाकू शकता मग झालं अगदी स्पष्ट तुम्ही जेवढे हुशार असाल तेवढेच जास्त प्रश्न तुम्हाला पडतील तेवढेच जास्त तुम्ही सगळ्याबद्दल गोंधळलेले असाल तुम्ही जेवढं खोलवर आयुष्याकडे पाहाल तेवढेच जास्त गोंधळलेले असाल आणि ते चांगलं आहे फक्त तोच जो कशाकडेच बघत नाही ज्याच्या डोळ्याला झापडं बसवलीत तोच ठाम मताचा असतो सगळ्याबद्दल तर तुम्ही एकतर मूर्ख किंवा धर्मवेळी असले पाहिजे तसं करण्यासाठी तर आता तुमचं मन गोंधळलेलं आहे तोच तर मनाचा स्वभाव आहे तुम्ही शिकलं पाहिजे हा गोंधळ तुमच्या हितासाठी वापरायला जर तुमचं मन गोंधळलेलं नसेल म्हणजे ते सतत ग्रहण करत मने। मने बदल, नाही आहे ते बंद झालेलं मन आहे तुमचं मन एखाद्या धोंड्यासारखं आहे ते सगळ्याबद्दल पूर्णपणे ठाम आहे नाहीतर सतत जर तुम्ही आकलन करत असाल आणखी आणि आणखी गोष्टींचं तर ते नेहमीच गोंधळलेलं असेल कारण ते नेहमीच इतकं ग्रहण करत आहे जे ते कधीही समजू शकत नाही इतकी जास्त माहिती सर्व काही जे तुम्ही पाहता जर तुम्ही आणखी थोडं लक्ष देऊन पाहिलं तर ह्या एकाच रूममध्ये तुम्ही इतक्या गोष्टी पाहाल की आयुष्यात तुम्हाला ते कधी शक्य वाटलं नसेल जर तुम्ही निरीक्षण केलं फक्त एकाच गोष्टीचं तर असंच होईल फक्त एवढंच आहे की लोक असे बघतायत आणि त्यांना काहीच दिसत नाही जर त्यांनी कुठल्याही एका गोष्टीकडे पुरेसं लक्ष दिलं तर तुम्ही बघाल की एक साधी मुंगी आयुष्यभरासाठी तुमचं लक्ष वेधून ठेवू शकते तिच्यात एवढ्या गोष्टी आहेत तर आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे जर तुम्ही पुरेसं लक्ष दिलं तर एवढी माहिती आहे की कुठलंही मन ते पूर्णपणे कधीही समजू शकणार नाही फक्त एका लक्ष न देणाऱ्या मनाला वाटतं की त्याला सगळं समजतं एक लक्ष देणारं मन नेहमीच विश्वातल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल विस्मयात आणि गोंधळात असतं आणि ते तसंच असलं पाहिजे तुमच्या गोंधळाचा तुम्हाला त्रास होता कामा नाही आहे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की जर तुम्ही सतत गोंधळलेले असाल याचा अर्थ तुमची बुद्धिमत्ता काम करते हो तर एकदा का तुम्ही तुमचा आत्मा आणि तुमचं मन वेगळं केलं <laughs> एक अस्तित्वात नसणारा आत्मा तुमच्या अनुभवामध्ये मन हे खूप साऱ्या गोष्टी ग्रहण करत सगळ्या दिशांनी सतत सर्व काळ जागृतीत आणि झोपेत पाच इंद्रिये सतत ग्रहण करत आहेत अविरतपणे बहुतेक लोक त्याप्रती जागरूक नाही आहेत त्यामुळे त्यांचं आयुष्य स्थिर आणि कंटाळवण बनतं गोंधळ म्हणजे अजून शक्यता आहे निष्कर्ष म्हणजे मरण आहे तर निष्कर्ष काढून गोंधळ दूर करायचा प्रयत्न करू नका गोंधळ ठीक आहे आत्ता सध्या अशा गोष्टींची कल्पना करू नका ज्या खऱ्या नाही आहेत गोंधळ ह्यामुळे की कधीही मानवजातीच्या इतिहासात कुणीही कधीही सृष्टीचं स्वरूप जीवनाचं स्वरूप त्यांच्या मनामध्ये समजू शकलं नाही आहे तुम्ही जीवनासोबत एकरूप होऊ शकता आणि जीवन जाणू शकता शकत तुम्ही कधीही ते समजू शकत नाही फक्त एवढं लक्षात घ्या तुम्ही कधीही जीवन समजू शकत नाही पण जर तुम्ही जीवनासोबत पूर्णपणे एकरूप झालात तर तुम्ही जीवन ते आहे तसं जाणू शकाल तर एकमेव मार्ग जीवन जाणून घ्यायचा म्हणजे फक्त जीवन होऊन जाणं आहात का तुम्ही का आत्मा आहात की जीवन आहात तुम्ही जीवन आहात की नाही आहात तर तेच होऊन जा आत्ता सध्या तुम्ही जीवन नाही आहात तुम्ही विचार भावना कल्पना मतं आणि पूर्वग्रहांचं गाठोडं आहात ते जास्त प्रबळ आहे तुमच्यातल्या जीवापेक्षा नाही का हो की नाही तुमचे विचार आणि भावना जास्त जागा घेत आहेत तुम्ही स्वतः असलेल्या जिवंतपणापेक्षा तर तुम्ही स्वतःला जीवनाचा एक भाग म्हणून अनुभवत नाही आहात तुम्ही स्वतःला विचार आणि भावना आणि इतर गोष्टींचं गाठोडं म्हणून अनुभवत आहात हा चुकीचा समज आहे तुम्ही जिवंत आहात म्हणून तुम्ही कदाचित विचार कराल समजत आहे तुम्ही विचार करता म्हणून तुम्ही अस्तित्वात आहात असं नाही तुम्ही जिवंत असल्यामुळे हवं तर तुम्ही विचार करू शकता पण आत्ता सध्या विचार प्रक्रिया इतकी आसक्त झाली आहे की लोकांना वाटतं की किती जास्त महत्त्वाची आहे किंवा अत्यावश्यक आहे जीवनासाठी ते तसं नाही आहे तुमचे विचार तुमच्या जीवनाआधी येत नाही आहेत तुम्ही जिवंत आहात म्हणून तुम्ही विचार करू शकता विचार जर एखाद्याचे विचार काय बोलतात त्याला केंद्रित आहेत एकाच गोष्टीप्रती त्यांच्या जीवनामध्ये दुसरी कुठलीच गोष्ट महत्वाची नाही अशी व्यक्ती मुक्त असते फक्त त्याच्या विचारांमुळे एक गोंधळलेली विचार प्रक्रिया नाही ती विचार प्रक्रिया तुमची रक्षा करणार नाही पण जर एखाद्याची विचार प्रक्रिया अशी असेल की ती पूर्णपणे एकाच आणि फक्त एकाच गोष्टीशी बांधलेली असेल एक केंद्रित विचार असा विचार तुम्हाला भरपूर संरक्षण आणि भरपूर उद्देश आणि भरपूर क्षमता देऊ शकतो ती वेगळी गोष्ट आहे पण आत्ता सध्या तुम्ही त्या स्थितीत नाही आहात म्हणून एक सोपं साधन वापरलेलं बरं आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही की कोणीतरी तुमच्यावर प्रभाव पाडेल जर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवलं तर तुम्ही स्वतःला तुमच्या कल्याणापासूनही दूर ठेवाल आहे का तर संरक्षण असं असलं पाहिजे की फक्त जे तुमच्यासाठी आवश्यक नाही आहे ते बाहेर राहील तुम्हाला फिल्टरची गरज आहे भिंतीची नाही हो जर तुम्ही स्वतःभोवती भिंत उभी केली तर ती तुम्हाला जीवनापासूनच जीवना दूर ठेवेल अनेक लोक हे करतायत त्यांना स्वतःला मरणापासून आणि धोक्यापासून सुरक्षित आहे पण ते फक्त स्वतःला जीवनापासून दूर ठेवण्यामध्ये यशस्वी होतील जीवनही त्यांना स्पर्श करणार नाही ते एवढे सुरक्षित तस असतील तसे बनू नका जीवनाचा तुम्हाला स्पर्श झाला पाहिजे जरी जीवनाने तुम्हाला चिरडलं तरी ते आहे जीवनाचा स्पर्शही न होता राहण्यापेक्षा Right. anyway <laughs>